नमस्कार मीनाज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण केवळ तीन साहित्यात घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच एक किलो बेसन बेसनपेटापासून कमीत कमी सत्तर ते ऐंशी मोतीचूर लाडू बनवणार आहोत हे लाडू घरी बनवले तर तुम्ही मार्केटमधून इतके महागडे मोतीचूर लाडू कधीच विकत आणणार नाही कमी खर्च कमी साहित्यात हे लाडू बनतात या रक्षाबंधनाला गौरी गणपती किंवा दिवाळीच्या फराळासाठी पौष्टिक खमंग स्वादिष्टे सर्वांना आवडणारे मोतीचूर लाडू नक्की बनवा आपण बुंदी न पाडता मोतीचूर लाडू बनवणार आहोत त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया मोतीचूर लाडू बनवण्यासाठी मी येथे एक किलो हरभरा डाळीचे बेसनपीठ गिरणीमधून दळून आणले आहे एक किलो पिठासाठी एक किलो साखर लागणार आहे व काही ड्रायफ्रूट्स आणि विलायची व चवीपुरते मीठ तुम्ही डायरेक्ट बेसनपीठ घेतले तरी चालेल पण हरभरा डाळ जर तुम्ही दळून आणली तर ती ओरिजिनल असते बेसनपीठ विकतचे त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो हरभरा डाळच पिठाच्या गिरणीमधून दळून आणा आणि मग लाडू बनवा लाडूचे मिश्रण तयार करेपर्यंत आपण गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत बेसन पिठामध्ये चवीपुरते एकदम थोडेसे मीठ टाकून मिक्स करून घ्या त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊ पाणी एकदम टाकू नका पाणी एकदम जर टाकलं तर ते मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते म्हणून थोडे थोडेच पाणी आपल्याला जसे लागेल तसे त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे साधारण एक किलो पिठासाठी अर्धा लिटर पाणी लागते बेसनपोळीसाठी जसे मिश्रण तयार करतो सेम तसेच सारण तयार करायचे आहे हे पहा या प्रकारे आपण थोडेसे पाणी टाकून पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घेत आहोत एकदम परफेक्ट मिश्रण मोतीचूर लाडूसाठी तयार केलेले आहे हे येथे कढईमध्ये तेलही छान गरम झालेले आहे एका मोठ्या स्पूनच्या साह्याने हे मिश्रण या पद्धतीने टाकून घेऊ हो। याचे तुम्ही छोटे छोटे भजेही काढू शकता किंवा तुम्हाला हवे त्या पद्धतीने हे सर्व मिश्रण व्यवस्थित तळून घ्या एक ते दोन मिनिटे एक एक बाजू छान तळून घ्या तळताना घाई करायची नाही कारण मिश्रण कच्चे राहण्याची शक्यता असते मग आपले लाडू जरा पिठाळ लागतात चविष्ट लागत नाही म्हणून तळताना घाई करू नका आणि मिश्रण तळताना आपल्या अंगावर तेल उडणार नाही ना याची काळजी आपण येथे घ्यायची आहे हे पाहा अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपण तळून घेतलेले आहे हे पाहा याचा आकार एका परातीमध्ये खूप छान दिसतोय येथे आपले सर्व लाडूचे मिश्रण फायनली तळून झालेले आहे आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे थोडे आपल्याला रवाळच बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सेम बुंदीसारखा आकार येतो जास्त बारीक व जास्त मोठेही मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचे नाही हे पा सेम असेच मिश्रण आपल्याला ठेवायचे आहे बुंदी पाडण्यासाठी फार वेळ लागतो जर तुम्ही या पद्धतीने जर मिश्रण तयार केले तर आपला वेळ फार वाचतो आता पाक कृती करू एक किलो बेसन पिठासाठी आपल्याला एक किलो साखर लागणार आहे व एक ग्लास पाणी ही एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे पाक तयार करताना गॅस सुरुवातीला थोडा फुलस ठेवायचा आहे नंतर स्लो टू मिडियम हीटवर मिश्रण सतत ढवळत राहा यामध्ये विलायची पावडर व कलरही टाकायचा आहे मी येथे ऑरेंज फूड कलर वापरला आहे कलर असेल तर टाका नसेल तर काहीही हरकत नाही पाक परफेक्ट झाला आहे की नाही हे पाण्यासाठी एका डिशमध्ये थोडे पाणी टाकून त्यामध्ये हा पाक टाकून घ्या पाक खाली तळाला चिकटला आहे तो स्प्रेडही होत नाही म्हणजेच आपला पाक येथे एकदम परफेक्ट झालेला आहे तयार केलेले सर्व मिश्रण पाकामध्ये टाकून घेऊ एकदम टाकू नका थोडे थोडे टाकून व्यवस्थित हलून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपण पाकामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता यावरती आपल्याला एक पाच ते दहा मिनटे झाकण ठेवून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू ड्रायफ्रूट्स ही ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर काहीही हरकत नाही आता एका पॅनमध्ये थोडेसे गावरान तूप गरम करून आपल्याला ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे याने वास खूप छान येतो आणि लाडू चवीलाही खूप छान लागतात दहा मिनटानंतर झाकण काढून पाहू हे पा पाक लाडूच्या मिश्रणामध्ये एकदम छान मस्त मुरलेलं आहे एक एक करून सर्व लाडू मीडियम साईजचे ओळून घेऊ गावरान तूप विलायची पावडर यामुळे लाडूचा सुगंध फार छान येतोय अतिशय कमी खर्चात कमी साहित्यात हे लाडू बनतात मार्केटमध्ये जर तुम्ही हे लाडू विकत घ्यायला गेला गेलात तर ते खूप महाग पडतात म्हणून घरच्या घरी हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनचे बटन दाबा जेणेकरून सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल थँक्यू धन्यवाद